नमस्कार, 20 ऑगस्टच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. ऐकूया आजच्या ठळक घडामोडी. नमस्कार. यावल येथील मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूलतर्फे विद्यार्थ्यांसाठी मोफत ऑनलाईन शिक्षण सुरू करण्यात आलेले आहे. या ऑनलाईन शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांना दररोज ऑनलाईन शिक्षणासोबतच ॲक्टिव्हिटीसुद्धा दिली जात आहे, जेणेकरून विद्यार्थी हा शिक्षणापासून वंचित राहणार नाही. तसेच ज्या पालकांना या मोफत ऑनलाईन शिक्षण उपक्रमात सहभागी व्हायचे असेल, त्यांनी मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल पूर्णवाद नगर फैजपूर रोड यावल येथे संपर्क साधावा. संपर्क 86 69 06 47 26, 83 29 56 59 60, 97 66 07 75 78. धन्यवाद. तालुक्यात आज गुरुवारी कोरोनाचे नवीन 2 रुग्ण आढळले, एक यावल शहरातील तर दुसरा फैजपूर शहरातील. यावल आगारातून आंतरराज्य बस सेवा सुरू. धुळे औरंगाबाद करिता बस रवाना, तर सोमवारपासून पुण्यासाठी धावणार बस. यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये 175 व्यावसायिकांची घेतली कोरोना संदर्भात अँटीजेन रॅपिड टेस्ट, एक जण आढळला पॉझिटिव्ह. यावल येथे काँग्रेसच्या वतीने भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांची जयंती साजरी. रावेर आणि यावल तालुक्यातील जे दुकानदार व्यावसायिक पुढील 3 दिवसात कोरोना टेस्ट करणार नाही त्यांच्या विरुद्ध कारवाई करणार. 5 महिन्यापासून खोदून ठेवलेला बोरावल बुद्रुकचा रस्ता तात्काळ दुरुस्तीची मागणी. कोविड सेंटरमध्ये काम करणाऱ्या राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांचे वेतनात वाढ करा, ड्रीम संघटनेचे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन. ऑगस्ट महिन्यामध्ये झालेल्या पावसामुळे पिकाचं प्रचंड प्रमाणावर नुकसान झाले, नुकसानीचे पंचनामे करा, आमदार लताताई सोनवणे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी. कोरोनावर मात करून यावल पोलीस अधिकाऱ्याचे कुटुंब परतले घरी, नागरिकांनी केले स्वागत. यावल शहरात शाडू मातीपासून तयार झालेल्या गणपतीच्या सुंदर व आकर्षक मूर्त्या स्वस्त दरात उपलब्ध, यंदा शाडू मातीच्या मूर्तींना अधिक मागणी. तर फैजपूर शहरातील गटार काम मार्गी लावावे, अन्यथा उपोषण करणार, फैजपूरच्या नगरसेवक अमोल निंबाळे यांचा इशारा. नमस्कार, मी शीला तायडे. यावल शहरात नावारूपाला आलेली सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये गेल्या 1.5 महिन्यापासून ऑनलाईन शिक्षण प्रक्रिया सुरू आहे. शाळेत वर्षभर वेगवेगळे उपक्रम होतात, जसे समर कॅम्प, सेल्ड बेन्स, वृक्षारोपण, योगा, सांस्कृतिक कार्यक्रम, विज्ञान प्रदर्शन, अशा अनेक उपक्रमांमधून विद्यार्थ्यांच्या अभ्यासासोबत त्यांचा शारीरिक, बौद्धिक आणि व्यक्तिमत्व विकास होतो. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासाठी MTS स्कॉलरशिप परीक्षा घेतो, त्यात राज्य पातळीवर विद्यार्थी झळकताना दिसून येतात. शाळेत ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. पालकांना टप्प्याटप्प्याने फी भरण्याची सुविधा दिली आहे, तर त्वरा करा, आजच भेट देऊन आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. धन्यवाद. ISI मार्क असलेल्या श्रीराम व दत्त ठिबक सिंचन संच व सुप्रीम PVC पाईप 50% अनुदान सबसिडी कापून हजर स्टॉकमध्ये उपलब्ध आहे व बुकिंग या ठिकाणी व माल देणे देखील सुरू आहे. शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा. पत्ता आहे श्रीपाद इरिगेशन, दुकान नंबर 5, फ्रूट सेल सोसायटी, यावल भुसावळ टी पॉईंट जवळ. प्रोप्रायटर कैलाश निळे व आकाश निळे. एक वेळ अवश्य भेट द्या. आता ऐकूया सविस्तर घडामोडी. आज गुरुवारी यावल तालुक्यात कोरोनाचे नवीन 2 रुग्ण आढळले आहेत. यातील 1 रुग्ण यावल तर 1 रुग्ण फैजपूर शहरातील आहे. यावल आणि फैजपूर शहरामध्ये शहरातील विविध व्यावसायिकांचे स्वॅब घेण्यासाठीचे शिबिर लावण्यात आले होते. यामध्ये यावल शहरातील बारीवाळा चौकातील 25 वर्षीय तरुण व्यावसायिक हा कोरोना पॉझिटिव्ह आढळला, तर फैजपूर शहरातील देखील 40 वर्षीय व्यावसायिक हा कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. त्यामुळे यावल तालुक्यातील रुग्णसंख्या 653 झाली आहे. तर यातील 450 रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत, तर 40 जणांचा मृत्यू झालेला आहे. तर 143 रुग्णांवर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत. 143 हे रुग्ण सध्या यावल तालुक्यात ॲक्टिव्ह रुग्ण म्हणून त्यांच्यावर उपचार सुरू असून यातील यावल शहरातील केवळ 7 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत, तर फैजपूर शहरातील देखील 8 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत, तर उर्वरित ॲक्टिव्ह रुग्ण हे ग्रामीण भागातील आहेत. गुरुवारी यावल ST आगारातून आंतरराज्य बस सेवा सुरू करण्यात आली आहे. यात प्रारंभी धुळे औरंगाबादसाठी बस सुरू झाली असून सोमवारपासून पुणे येथे देखील बस सेवा सुरू केली जाणार आहे. तर जिल्ह्यात विविध 8 ठिकाणी दैनंदिनी बससेवा सकाळी 8 वाजेपासून सुरू करण्यात आली आहे. पहिल्या दिवशी यात चांगला प्रतिसाद मिळाला असून
पूर्वीच्या भाड्यात कुठलीच प्रकारची दरवाढ न करता एसटी बस सेवा सुरू करण्यात आली आहे। तेव्हा प्रत्येक फेरीला एसटी हे सॅनिटाईज करण्यात येत असून प्रवाशांच्या सुरक्षेची काळजी घेऊनच रस्त्यावर बस निघत आहे। कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर 22 मेच्या लॉकडाऊन नंतर एसटी आगारची बससेवा बंद झाली होती। तेव्हापासून एसटी बस रस्त्यावर दिसत नव्हती, मात्र गेल्या महिन्यात व ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात आंतरजिल्हा एसटी बससेवा सुरू केली, मात्र त्यास पाहिजे तसा प्रतिसाद प्रवाशांकडून मिळाला नाही। परिणामी पुन्हा बससेवा ठप्प झाली। आता केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार गुरुवारपासून आंतरराज्यीय विशेष काळजी घेऊन बससेवा सुरू करण्यात आली आहे। यात यावल आगारातून धुळे औरंगाबाद येथे बस सुरू करण्यात आली आहे, तसेच जिल्ह्यात 8 ठिकाणी विविध बसफेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत। यात या बसफेऱ्यांचे दैनंदिनी वेळापत्रक देखील जाहीर करण्यात आले असून प्रत्येक फेरीला एसटी बस ही सॅनिटाईज केली जात असून अल्प स्वरूपात जरी प्रवासी असले तरी एसटी बससेवा ही आता कायम सुरू ठेवण्यात येणार आहे असं आगाराच्या वतीने सांगण्यात आलं आहे। तेव्हा या एसटी बससेवेचा लाभ प्रवाशांनी घ्यावा असे आवाहन एसटी आगाराचे व्यवस्थापक एस व्ही भालेराव यांनी केले आहे। त्याचप्रमाणे एसटी आगारात बससेवा सुरळीत करण्याकरिता सहायक व्यवस्थापक जी पी जंजाळ, डी बी महाजन, एस जे अडकमोल, एस यू मोरे, कमलाकर चौधरी आदी परिश्रम घेत आहे। तर एसटी बसमधून प्रवास करण्याकरिता प्रवाशांसाठी मास्क हा बंधनकारक करण्यात आला असून चढ उतर करताना सोशल आणि फिजिकल डिस्टन्स ठेवण्याच्या सूचना करण्यात आले आहे। तर पहिल्याच दिवशी यावल आगारातून तब्बल 10 ठिकाणी 42 एसटी बस फेऱ्या झाल्या। 14,445 किलोमीटर एसटी आज यावल तालुक्यात धावली। यात 497 प्रवाशांनी आज प्रवास केला। त्याचं उत्पन्न 12,993 रुपये इतकं आलं आहे। तर आता प्रवाशांसाठी विशेष सूचना, सोमवारपासून पुणे ही बस सेवा सुरू होणार असून पूर्वी असलेल्या भाड्यात कुठल्याच प्रकारची वाढ एसटी आगाराकडून करण्यात आलेली नाही आहे। सोमवारी सकाळी 7:30 वाजता पुण्याला यावल येथून बस निघणार आहे। ही बस आता नियमित 7:30 वाजता यावल येथून पुण्याकरता जाणार आहे। तर पुणे येथून हीच बस सकाळी 8 वाजेला यावलकडे परतीच्या मार्गावर निघणार आहे। त्याचप्रमाणे यावल आगारातील दैनंदिनी बससेवेत सकाळी 8 वाजता रावेरसाठी बस, जळगावसाठी 8:10 सावखेडा सीम येथे 8:20 भुसावळ येथे 8:30 धुळे येथे 9 वाजता, पाल येथे 9:20, हरिपुरा 10 वाजता, फैजपूरला 10:10 आणि चोपडा येथे 10:15 अशा बसफेऱ्या सुरू होतील। त्यानंतर दिवसभरात या बसेस विविध ठिकाणी या मार्गावर धावताना दिसणार आहेत। बस क्रमांक 1774 चितोळा चांगवी मुना अंबर्डी पैकूर, 1774 चितोळा चांगवी मुना अंबर्डी पैकूर। पालिकेच्या वतीने शहरात सर्वच व्यावसायिकांना कोरोना संदर्भातील अँटीजेन टेस्ट ही सक्तीची करण्यात आली आहे। याकरिता यावल ग्रामीण वालयामध्ये आज
गुरुवारी दुपारी 3 वाजेपासून विशेष शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या ठिकाणी तपासणी करण्यात आली व यात तब्बल शहरातील 175 व्यावसायिकांची तपासणी झाली. यामध्ये एक जण पॉझिटिव्ह आढळला आहे. शहरातील कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याकरिता येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये नगरपालिकेच्या पुढाकाराने मुख्याधिकारी बबन तळवी, कक्ष अधीक्षक विजय बढे, शिवानंद कानडे, रमाकांत मोरे, पंडित सावकारे सह पथकाने शहरातील सर्वच व्यावसायिकांची कोरोना संदर्भातील अँटीजेन रॅपिड टेस्ट घेण्याकरिता गुरुवारपासून सुरुवात केली. ग्रामीण रुग्णालयामध्ये हे शिबिर सुरू झालं. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या आदेशानुसार सर्वच व्यावसायिकांना त्यांच्या दुकानांवर जाऊन नगरपालिकेच्या वतीने कोरोना संदर्भातील अँटीजेन टेस्ट ही बंधनकारक करण्यात आली असल्याच्या सूचना त्यांनी केल्या. व या पथकाच्या माध्यमातून यावल शहरातील तब्बल 175 व्यावसायिक या ठिकाणी टेस्ट करण्यासाठी हजर झाले होते. तर या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बी बारेला यांच्या मार्गदर्शनाखाली लॅब टेक्निशियन नानासाहेब घोळके, सूर्यकांत पाटील, सुभाष राणे, प्रवीण बारी, बापू महाजन सह पथकाने या शिबिरात आलेल्या सर्व व्यावसायिकांची अँटीजेन रॅपिड टेस्ट घेऊन तातडीने त्यांचे अहवाल देखील जाहीर केले. या शिबिरात 175 व्यावसायिकांचे स्वॅब घेण्यात आले. त्यामध्ये एक बारीवाड्यातील व्यावसायिक 25 तरुण हा पॉझिटिव्ह आढळला. त्याला तत्काळ उपचाराकरिता कोविड केअर सेंटर फैजपूर येथे हलवण्यात आले आहे. अरे चलो शमशेर को भेजेंगे अपन. इनको हटा दाम दे, इनको हटा दबको. चलो सो साइड में हो जा, साइड बड़े में आ, बड़े में आ, जरा साइड में हो. येथील शेतकरी खरेदी विक्री संघाच्या आवारात यावल तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने भारताचे दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची जयंती साजरी करण्यात आली. या निमित्ताने प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम घेण्यात आला होता. देशाचे माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांची गुरुवारी यावल शहरात जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त तालुका शेतकरी खरेदी विक्री संघाच्या आवारात प्रतिमा पूजनाचा एक कार्यक्रम घेण्यात आला. शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने या ठिकाणी
अभिवादनाचा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला जिल्हा परिषदचे काँग्रेसचे गटनेता प्रभाकर अप्पा सोनवणे भगतसिंग पाटील यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आलं. या प्रसंगी काँग्रेसचे शहराध्यक्ष कदीर खान, तालुका उपाध्यक्ष हाजी गफ्फार शाह, नावरे येथील सरपंच समाधान पाटील, युवक जिल्हा उपाध्यक्ष इम्रान पहलवान, सेवादल अध्यक्ष शेख नईम, शरद पाटील, लीलाधर पाटील सह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. माजी पंतप्रधान कैलासवासी राजीव गांधी जयंती, या जयंतीच्या निमित्तानं आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना विनम्र अभिवादन करतो. भारताचे सर्वात तरुण पंतप्रधान म्हणून राजीव गांधींनी काम पाहिलं. आज टेक्नॉलॉजी ही जी कोणी आली असेल तर ते राजीव गांधींनी आणली. या ठिकाणी आप्पांनी सांगितलं, आज मोबाईल घरोघरी पोहोचला, टी व्ही घरोघरी पोहोचला, ही टेक्नॉलॉजी पुढे आली ती राजीव गांधींमुळे. आधी एक फोन होता, एखाद्या वाड्यामध्ये एखाद्या घरी फोन असायचा. जर सुखदुःखाचा कोणाचा फोन आला तर तोही व्यवस्थित लागत नव्हता, तासन तास त्या कोंदळ उभं राहावं लागत होतं. आज राजीव गांधींनी अगदी सामान्य झोपडपट्टीतल्या व्यक्ती शेवटचा व्यक्ती याच्यापर्यंत हा फोन आलेला आहे आणि फोनद्वारे आपलं सर्व कार्य उद्योग या मोबाईलच्या माध्यमातून संपर्क मोठ्या प्रमाणात झालेला आहे. राजीव गांधींची हत्या झाली आणि आपलं तरुण नेतृत्व निघून गेलं, परंतु त्यांची आठवण आपण सर्वांना आहे. ते गेल्यानंतर स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी, त्यावेळचे पंतप्रधान, त्यांनी त्यांच्या शोक संविधानात सांगितलं की मी आज जो जिवंत आहे ते राजीव गांधींमुळे. परराष्ट्र धोरण, परराष्ट्र नीतीच्या संदर्भात मला माझ्या तब्येतीची काळजी घ्यावी म्हणून राजीव गांधींनी अमेरिकेला पाठवलं आणि त्यांनी आवर्जून सांगितलं की तुम्ही त्या ठिकाणी तुमची तब्येतीसाठी आणि परराष्ट्र धोरणाच्या मीटिंगसाठी तुम्हाला पाठवताय, तुम्ही तुमच्या तब्येतीचे सर्व चेकअप करा, काळजी घ्या आणि भारताची बाजू त्या ठिकाणी मांडा. आणि त्यामुळे आज अटल बिहारी वाजपेयींनी सुद्धा त्यांचा उल्लेख त्या ठिकाणी केला होता आणि सदैव त्यांचं भाषणं जे आहेत, संसदेतले भाषण असेल, ती भाषणंसुद्धा ती गाजलेली आहे आणि म्हणून ती आजच्या मोदी सरकारला एक चपराक आहे की काँग्रेसने काय केलं हे म्हणताना त्यांचे नेते यांनीच सांगितलेलं आहे. फैजपूरचे प्रांताधिकारी डॉक्टर अजित थोरबोले यांनी एक महत्त्वाचं आवाहन केलं आहे. आवाहनासोबत त्यांनी एक सक्तीची सूचना देखील केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की रावेर व यावल तालुक्यातील जे दुकानदार, भाजीपाले विक्रेता पुढील 3 दिवसात आपली विविध ठिकाणी कॅम्पमध्ये आयोजित केलेल्या शिबिरात जाऊन कोरोना संदर्भातील अँटीजेन रॅपिड टेस्ट केली नाही तर त्यांना 14 दिवसांसाठी विलगीकरण कक्षात ठेवून त्यांचे दुकान नोटीस पाठवून बंद करण्यात येईल. तर या त्यांच्या आदेशाचं जर कोणी उल्लंघन केलं तर त्यांच्याविरुद्ध 7 रोग प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई देखील केली जाणार आहे. यावल, रावेर या दोघं शहरात सह फैजपूर शहर आणि सावदा शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने हा सक्तीचा नियम लागू करण्यात आला आहे. यात फैजपूर, रावेर, सावदा आणि यावल शहरात 3 दिवस सतत रॅपिड अँटीजेन टेस्ट केली जाणार असून या ठिकाणी प्रत्येक व्यावसायिकाने स्वतःची जबाबदारी म्हणून स्वतःच येऊन मोफत या ठिकाणी कोरोना संदर्भाची टेस्ट करून घ्यायची आहे. जर यामध्ये आपण दिरंगाई केली तर संबंधित व्यावसायिकाला 14 दिवस विलगीकरण कक्षात ठेवून त्याचं दुकान बंद केलं जाईल. त्याचप्रमाणे त्याच्याविरुद्ध गुन्हा देखील दाखल केला जाणार आहे. तेव्हा प्रत्येक व्यावसायिकाने एक सामाजिक जबाबदारी म्हणून स्वतःच पुढाकार घेऊन शिबिरात जाऊन अँटीजेन रॅपिड टेस्ट कोरोना संदर्भात करून घ्यावी असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. तालुक्यातील बोरावल बुद्रुक रस्ता गेल्या 5 महिन्यापासून खोदून ठेवला आहे.
संबंधित मक्तेदाराकडून 5 महिन्यापासून रस्त्याचे काम करण्यात आले नाही व खोदून ठेवलेला हा रस्ता आता रहदारीस अडथळा निर्माण करीत आहे। तर दगडगोटे पडलेल्या या रस्त्यावरून अपघात नित्याचे झाले आहे। तर नुकतेच एक दुचाकीधारक या रस्त्यावरून जात असताना दगडगोट्याचा अंदाज न आल्यामुळे कोसळून त्याच्या डोक्याला जबर दुखापत झाली। या रस्त्यावर दगडगोट्यांमुळे असे अपघात नित्याचे झाले आहेत, त्यामुळे रहदारीला अडथळा ठरणाऱ्या या रस्त्याची दुरुस्ती तातडीने संबंधिताने करावी अशी मागणी वाहनधारकांकडून होत आहे। राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम RBSK अंतर्गत वर्षानुवर्ष अत्यंत तुटपुंज्या मानधनावर कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या BAMS डॉक्टर, फार्मासिस्ट व परिचारिका यांच्या मानधनात या कोरोना काळात त्यांची कामगिरी पाहून वाढ करावी, तसेच त्यांना सेवेत कायम करावे असे मागणीचे निवेदन बुधवारी प्रांताधिकारी कार्यालयात देण्यात आले आहे। राज्यात कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर उभारण्यात आलेल्या विविध कोविड केअर सेंटरमध्ये राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत असलेल्या RBSK ची पूर्ण टीम काम करीत आहे। या ठिकाणी हे सर्व लोक डॉक्टर, परिचारिका व फार्मासिस्ट फ्रंटलाईन कोरोना योद्धा म्हणून काम करताना दिसत आहे। त्यांना अत्यल्प मानधन असून वारंवार त्यांच्या मानधनामध्ये वाढ करण्याचे निवेदन संस्थांकडून देण्यात आले, मात्र त्यांच्या मानधनात वाढ करण्यात आली नाही। तेव्हा त्यांच्या या मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याने व कोरोना काळात आता सध्या त्यांची फ्रंटलाईनवर कामगिरी पाहता प्रशासनाने याची दखल घेत त्यांचं मानधन वाढवावे किंवा त्यांना सेवेत कायम करावं असे मागणीचं निवेदन बुधवारी फैजपूर येथील प्रांताधिकारी कार्यालयामध्ये प्रांताधिकारी डॉक्टर अजित थोरबोले यांना देण्यात आले। त्याचप्रमाणे हे निवेदन तहसीलदार, तालुका वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांना देखील दिले। सदर निवेदन हे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे देखील पाठवण्यात आले असून कर्मचाऱ्यांच्या मानधनामध्ये वाढ करावी व त्यांना सेवेत कायम करावं असे ह्या मागणीचं निवेदन महाराष्ट्र राज्य RBSK डॉक्टर्स कर्मचारी संघटना यांच्या वतीने देण्यात आले आहे। सदर निवेदन देते प्रसंगी डॉक्टर प्रणाली वेताळ, डॉक्टर राहुल खैरनार, डॉक्टर शबाना तळवी, डॉक्टर परवीन तळवी, डॉक्टर वैशाली निकुंभ सह आदी डॉक्टर उपस्थित होते। तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यात सर्वत्र सलग 10 ते 15 दिवसापासून संततधार पाऊस सुरू आहे। या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाती येणारं मूग उडीदाचं पिकाचं मोठं नुकसान झालं आहे। तेव्हा या संपूर्ण नुकसानाचे तातडीने पंचनामे करावे अशा मागणीचं निवेदन चोपडा आमदार सौभाग्यवती लताताई सोनवणे यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे दिले आहे। खरीप हंगामातील मूंग उडीद पिकाचे उत्पादन हाती येणार तोच ऑगस्ट महिन्यात गेल्या 15 दिवसापासून संततधार पाऊस सुरू झाला आहे। या पावसामुळे काढणीस आलेल्या या पिकाचं मोठं नुकसान झालं आहे। या झाडावरच अनेक पिकाच्या शेंगांना थेट कोंब फुटले आहेत, तेव्हा शेतकऱ्याचा हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेला आहे। म्हणून खरीप पिकाच्या या नुकसानीचे पंचनामे तातडीने केले जावे अशी मागणीचं निवेदन चोपडा आमदार सौभाग्यवती लताताई सोनवणे यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत व कृषी अधीक्षक यांच्याकडे दिले आहे। शहरात कोरोना योद्धा म्हणून लढा देणारे पोलीस अधिकारी हे 9 ऑगस्ट रोजी कोरोना पॉझिटिव्ह आले होते, तर 10 ऑगस्ट रोजी त्यांच्या कुटुंबातील 3 सदस्य हे कोरोनाबाधित आढळले। तेव्हा 10 दिवसाच्या सक्षम उपचारानंतर कोरोनावर मात करून पोलीस अधिकाऱ्याच्या कुटुंबातील 3 हे शहरात घरी परतले, तेव्हा शहरात त्यांचं मोठं जंगी स्वागत करण्यात आलं। शहरात कोरोना योद्धा म्हणून लढा देणारे पोलीस अधिकारी हे पॉझिटिव्ह आल्यानंतर 10 ऑगस्ट रोजी त्यांच्या कुटुंबातील त्यांच्या 35 वर्षीय पत्नी, 7 आणि 5 वर्षीय बालके असे 3 जण कोरोनाबाधित आढळले होते। तेव्हा त्यांच्यावर फैजपूरसह भुसावळ येथील कोविड केअर सेंटरमध्ये 10 दिवस उपचार करण्यात आले। बुधवारी त्यांची पुन्हा कोरोना तपासणी करण्यात आली, त्यात ते निगेटिव्ह आले। तेव्हा कोरोनावर मात केल्यानंतर गुरुवारी त्यांना घरी सोडण्यात आलं। गुरुवारी सायंकाळी ते शहरात दाखल झाले, तेव्हा त्यांचे शहरात भाजपा महिला आघाडीच्या तालुका अध्यक्ष सौभाग्यवती विद्याताई पाटील, महिला दक्षता समितीच्या सदस्या द्रौपदाबाई झामरे, ज्योती पाटील, सूर्यकांत पाटील, सहाय्यक फौजदार मुझफ्फर खान, हवलदार असलम खान, सुशील घुगेसह पोलीस कर्मचारी व नागरिकांनी कोरोनावर मात करून आलेल्या या पोलीस अधिकाऱ्याच्या परिवाराचं स्वागत केलं। देव केलेला आहे तो फोटो फोटोसाठी पेपर तयार आहे, घेऊन जायचं सकाळी चाललो ना कागदपत्र कागदपत्र इथे लागणार रडू नका तुम्ही, आता सुकाने आलेले आहेत ना, आता साहेबांची वाट बघा।
चलो तुम चलो आले ना भरपूर तुमच्या मॅडम आहेत ना त्या एक एक बुक ते ताट देता का थोडा तुम्ही ते करून घ्या मग ताट शनिवारपासून गणेश उत्सवाला सुरुवात होत आहे तेव्हा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात यंदा शाडू मातीपासून तयार झालेल्या मूर्त्या मोठ्या प्रमाणावर आकर्षक आणि स्वस्त दरात उपलब्ध झाल्या आहेत. यंदा कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर घरगुती वातावरणात गणेशोत्सव साजरा केला जाणार असून गणेशोत्सवासाठी शाडू मातीच्या मूर्तीची मागणी अधिक होताना दिसत आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून गणेशोत्सव हा देखील घरगुती वातावरणात साजरा करण्याचे निर्देश आहे. यामध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची मूर्ती ही 4 फूटपर्यंत असावी तसेच घरगुती मूर्ती ही केवळ 2 फूट उंचीची असावी अशी अट टाकण्यात आली आहे व विसर्जन देखील जागेवर करण्याचे निर्देश आहे. त्यामुळे कुठल्याच प्रकारची मिरवणूक निघणार नाही आणि विसर्जनासाठी नदी किंवा तलावात जाता येणार नाही. अशा परिस्थितीमध्ये शहरात शाडू मातीच्या मूर्तींना आता चांगली मागणी वाढली आहे. शहरात श्रीराम आर्ट्स रोशन कुंभार यांच्यासह विविध मूर्तीकारांकडून शाडू मातीच्या आकर्षक अशा मूर्त्या तयार करून त्या विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहे. सुंदर व आकर्षक शाडू मातीपासून तयार केलेल्या या मूर्त्यांना शहरातून चांगली मागणी आहे. यंदा मूर्तीची किंमत 2500 तर 1500 तर सगळ्यात लहान मूर्ती 251 रुपयांपर्यंतची उपलब्ध आहे. तेव्हा या मूर्त्यांची मागणी होत असून शहरात विविध ठिकाणी मूर्ती विक्रीचे स्टॉल हे सजले आहेत. फैजपूर शहरातील मंजूर गटाचे काम तातडीने सुरू करा अन्यथा आपण पालिकेच्या समोर उपोषण करू असा इशारा नगरसेवक अमोल निंबाळे यांनी दिला आहे. फैजपूर शहरातील श्रीकृष्ण कॉलनी रवी धांडे ते गोपाळ तेली यांच्या घरापर्यंतच्या गटरीसाठी 16 लाख रुपयाचा निधी मंजूर आहे. या ठिकाणी पाईपलाईनची गटर टाकण्याचे काम मंजूर असताना देखील गेल्या काही दिवसापासून या ठिकाणी गटरचे काम सुरू झालेले नाही आहे. तेव्हा तातडीने आता आपण या ठिकाणी गटारीचे काम नाही केले तर आपण नगरपालिकेच्या समोर उपोषणास बसू असा इशारा मुख्याधिकारी किशोर चौहान यांच्याकडे एका निवेदनाद्वारे शिवसेना शहरप्रमुख नगरसेवक अमोल निंबाळे माजी नगरसेवक मनोज कापडे यांनी दिला आहे. तेव्हा आता प्रशासनाच्या वतीने लवकरच या ठिकाणी कामाला सुरुवात होईल किंवा नाही याकडे नागरिकांचं लक्ष लागलं आहे. तेव्हा या घडामोडीचं आज इथेच थांबतो. नवीन घडामोडीचं उद्या पुन्हा आपली भेट घेईल. धन्यवाद.